मुळशीतील लक्ष्मी शिंदे व बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यांनी शेतात भात रोपांचे अनोखे हिरवेगार 120 फूट लांब इतके विठ्ठल माऊली साकारले आहे. विठ्ठलाचे हे रूप पाहण्यासाठी पुण्यातून गर्दी होऊ लागली असून या शेतातील हिरव्या विठ्ठलाचे कौतुक सगळीकडेच होत आहे. रामकृष्ण आरे, घरामध्ये वारकरी वारसा असल्याने लहानपणापासूनच पांडुरंग भक्तीची आवड निर्माण झाली होती. वारीला जाण्याचा संकल्प होता या वर्षी, परंतु कामामुळे वेळ न मिळाल्या आमच्या मूळ गावी वातुंडे तालुक्यामुळेशी या ठिकाणी भात पेरणी चालू होती. तर 15 दिवसापूर्वी पांडुरंगाच्या आकारातच भाताची पेरणी करायची असा संकल्प केला होता. व त्यानंतर लगेचच पाऊस चालू झाल्याने रोपे उगवून आली व त्याचा आता सर्वांना आनंद घेता येतोय. यासाठी ग्रामस्थ मंडळी, वातुंडे, गावातील मित्र व वर्गमित्र, नातेवाईक या सर्वांचं सहकार्य लाभलं.